नमस्कार मित्रांनो मी शंभूराज कामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आम्ही तुम्हाला मागील काही दिवसापूर्वी जेव्हा दिवाळीचं मुहूर्त ट्रेडिंग विषयी माहिती दिली होती तसेच याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आपण बनवले होते तिथे तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आपण जे काही स्टॉक्स बनवतो त्याच्याबद्दल आपण खूप चर्चा केली होती आणि तुमची रिक्वेस्ट आली होती की आम्हाला आणखीन काही स्पेशल स्टॉक्स द्या आणि मित्रांनो दिवाळीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी असे दहा स्पेशल स्टॉक घेऊन आलोय की हे तुमचे आयुष्य चेंज करू शकतात मित्रांनो बघूया असे कुठले बदल करणारे स्टॉक्स आहेत यावर फोकस करायचंय मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी सांगेल की संपूर्ण व्हिडिओ पा अगदी डिटेलमध्ये माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही सगळी माहिती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे इथे कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला आम्ही देत नाहीये फक्त तुमच्यापर्यंत काही चांगल्या कंपन्या आहेत त्यांचं काय फंडामेंटल्स आहे हे आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चला शिकूया आज दहा स्पेशल स्टॉक्स कोणते आहेत दिवाळी स्पेशल किंवा त्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता आणि उत्तमरित्या तुमचा पोर्टफोलिओ बनवायला यातले काही स्टॉक्स निवडू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात आधी जी बिझनेसमधली कंपनी आहे मग ही कंपनी मोस्टली जे मोठे मोठे मॉल्स असतात ना त्यांचं कन्स्ट्रक्शन करते आणि त्यांचं मॅनेजमेंट करायचं काम करते तसेच मोठे मोठे कमर्शियल बिल्डिंग असतात मॉल्स नंतर आपण बघतो की हॉटेल्स असतात यांच्याकडे ह्या कंपनीचा बिझनेस असतो मग या कंपनीचा थोडक्यात विचार करायला गेलं इंडस्ट्री कन्स्ट्रक्शन आहे मार्केट कॅप सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींचे फेस व्हॅल्यू जवळपास कंपनीची दोन आहे डेब्ट कंपनीवर चार हजार दोनशे एकोणसाठ कोटींचा आहे आणि डेप्ट टू इक्विटी रेशो पाहिला गेला तर पॉईंट फिफ्टी वन आहे ओके स्टॉकचा पी रेशो पंचेचाळीस आहे इंडस्ट्रीयल पी रेशो एकोणतीस आहे जवळपास आणि महत्वाची गोष्ट कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ मागच्या पाच वर्षाचा जो आहे तो टेन आहे मित्रांनो आणि कंपाउंडेड प्रॉफिट कंपनी इयर ऑन इयर मागच्या पाच वर्षामध्ये हो अप्रॉक्स तीस पर्सेंटने वाढवलेला आहे तर मित्रांनो अशी एक छान कंपनी आहे नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा यानंतर दोन नंबरची कंपनी मित्रांनो रेमंड मित्रांनो त्यातल्या त्या ते दिवाळीचा सीझन आहे आणि रेमंडचं नाव तोंडात नाही आलेलं अशी व्यक्ती सापडणार नाही आहे का तर तो, तो एक ब्रँड आहे आणि कपड्यांमधली अशी कंपनी आहे की जी तुम्हाला माहिती आहे का की जगभरामध्ये पंचावन्न देशामध्ये ही रेमंड काम करते पंचावन्न देशामध्ये तिची फॅब्रिक्स सेल करते आणि इंडियामधली पण एक टॉपची कंपनी आहे थोडक्यात जर आपण इचं फंडामेंटल पाहायला गेलो तरी एक टेक्स्टाईल प्रोडक्ट बनवणारी कंपनी आहे मार्केट कॅप आहे बारा हजार चारशे सोळा कोटी रुपये फेस व्हॅल्यू आहे दहा डेप्ट आहे कंपनीवर पंचवीसशे एकोणतीस कोटी डेप्ट टू इक्विटी रेशो आहे पॉईंट सत्त्याऐंशी नॉर्मल थोडं जास्त डेप्ट आहे सध्या कंपनी काय काही नवीन एक्सपान्शनची कामं करते त्यामुळे पी रेशो आहे सात पॉईंट सहासष्ट इंडस्ट्रीयल पी आहे एकतीस पॉईंट तीन कंपाऊंडेड सेल्स कंपनीने सात टक्क्याने मागच्या पाच वर्षामध्ये ॲव्हरेजली वाढवलेला आहे आणि कंपाऊंडेड प्रॉफिट कंपनीने जवळपास सदतीस टक्क्यांनी इयर ऑन इयर वाढवले मागच्या पाच वर्षामध्ये तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण पाहिला रेमंड आणि आम्ही हे जे मुद्दे देतोय ना ते तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता कारण तुम्हाला नक्कीच याच्यामधून शिकायला मिळेल कारण ह्या अशा कंपन्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगली दिशा दाखवू शकतात यानंतर ना मित्रांनो पुढचा जो महत्वाचा स्टॉक असेल तो आहे वरून बेवरेजेस आता मित्रांनो पेप्सी पिली नाही असा व्यक्ती सापडणार नाही आणि जी पेप्सी इंडियामध्ये विकते ती कंपनी म्हणजे वरून बेवरेजेस एकोणीसशे नव्वद साली पेप्सिको बरोबर ह्या कंपनीने करार केला आणि तिथपासून आजपर्यंत ही भागीदारी चालू आहे पूर्ण इंडियामध्ये प्रोडक्शन आणि सेल्स ह्याचं काम कोण करतं को तर वरून बेवरेजेस पेप्सिकोचं तर मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे व्हेरियस प्रोडक्ट्स आहेत कंपनी जी येते ती मार्केट कॅप आहे एक लाख तीस हजार नऊशे अकरा कोटी फेस व्हॅल्यू आहे पाच कंपनीवर डेप्ट आहे तीन हजार सातशे सव्वीस कोटी कोटी डेप टू इक्विटी रेशो पॉइंट फिफ्टी सेवन स्टॉक च पी आहे पासष्ट पॉइंट पाच इंडस्ट्रीयल पी आहे बेचाळीस पॉईंट दोन आता हे का दिलेलं आहे तर तुम्हाला थोडं कम्पेअर करता यावं यासाठी आम्ही दिलेलं आहे इंडस्ट्रीयल पीई पेक्षा थोडा हा वरच्या लेवलला किंवा थोडा कॉस्टली असं म्हणू शकतो परंतु आपण जे पाहतोय हो ते लॉन्ग टर्म साठी तुम्ही याचा विचार करावा या हेतुने आम्ही तुम्हाला सांगतो कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ सत्तावीस टक्के मागच्या पाच वर्षाची आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ फोर्टी नाईन पर्सेंट आहे मित्रांनो विच इज व्हेरी व्हेरी गुड ओके तर अशा पद्धतीने स्टॉक आहे भक्कम बेवरेजेस याच्यानंतर त्याचं नाव आहे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स मित्रांनो गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स ही एक सेक्टर मधली कंपनी आहे तुम्ही जर पाहिला असेल गोदरेज नंबर वन बरोबर गुड नाईट त्याच्यानंतर एअर असे खूप सारे प्रोडक्ट्स की जे मोनोपॉलिक प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये ही कंपनी बनवते हो मग ह्या कंपनीचं फंडामेंटल पण आपण थोडक्यात बघूया याच्यामध्ये ही इंडस्ट्री येते एफ एम सी जी की जी बुमिंग इंडस्ट्री ऑल टाइम युअर ग्रीन इंडस्ट्री बोलतात मार्केट कॅप आहे एक लाख चार हजार दोनशे एकोणीस कोटी एक, एक लार्ज कॅप मधली कंपनी येते फेस व्हॅल्यू आहे एक एची डेप्ट आहे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर डेप टू इक्विटी रेशो पॉईंट तेवीस झिरो पॉईंट तेवीस आहे विच इज व्हेरी निग्लिजिबल ओके म्हणजे चांगली गोष्ट मानली जाते हा डेप इक्विटी रेशो जेवढा कमी तेवढी कंपनी चांगली आहे असं दाव समजतं आपल्याला कारण नुसत्या डेप करून तुम्हाला अंदाज येणार नाही म्हणून आम्ही ते ॲड केलेले स्टॉक टू पी रेशो जो कंपनीचा आहे तो छप्पन्न पॉईंट सात आहे इंडस्ट्रीयल पी त्रेचाळीस पॉईंट चार आहे मित्रांनो कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ सहा टक्क्याची आहे आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ ही तीन टक्क्याची थोडी डाऊन आहे कारण जी सेक्टर थोडं काही दिवसापूर्वीपासून करेक्शन फेजमध्ये त्यामुळे परंतु लॉंग टर्मसाठी तुम्ही याचा विचार करू शकता मित्रांनो याच्यानंतरनं पुढचा सगळ्यात महत्वाचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे जी टी पी एल हातवी लिमिटेड आजकाल तुम्ही पाहता की इंटरनेट ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाकडे इंटरनेट असतंच असतं त्याचप्रमाणे ही जी कंपनी आहे ती काय करते तर इंटरनेट प्रोव्हाइडिंग टी व्ही केबल्स असे जे के काही व्हेरियस प्रोडक्ट्स आहेत इंटरनेट रिलेटेड त्याचं काम करते ही नॉर्मली महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि त्याच्यानंतर गुजरात ह्या तीन राज्यामध्ये हिचं मोठं नेटवर्क आहे आता कंपनीचं काही फंडामेंटल्स आपण इथे चेक करूया मित्रांनो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये कंपनी येते ही मार्केट कॅप आहे एक हजार नऊशे एकोणसाठ कोटी फेस व्हॅल्यू आहे दहा कंपनीची डेप्ट आहे दोनशे एकोणचाळीस कोटी डेप्ट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट एकवीस खूप चांगलं आहे याच्यामध्ये म्हणजे ही गोष्ट जो डेप्ट कमी असतो तो कंपनीचा चांगली बाजू बाजू समजली जाते स्टॉकचा पीई जो आहे ना तो आहे एकोणीस इंडस्ट्रीयल पी आहे एकोणपन्नास पॉईंट दोन कंपाऊंडेड सेल्स आहे कंपनीचा वीस टक्क्याने वाढलेला आहे इयर ऑन इयर जर मागच्या पाच वर्षाचा ॲव्हरेज काढला तर आणि कंपाऊंडेड प्रॉफिट कंपनीने सोळा टक्क्याने केलेला आहे म्हणजे फंडामेंटली तरी उत्तम आहे तुम्ही टेक्निकली पण ह्याचे चार्ट पाहू शकता आणि तुमचं प्रॉपर अनालिसिस याच्यामध्ये करू शकता याच्यानंतर ना मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट पुढची कंपनी मार्क्सम्स फार्मा लिमिटेड ही कंपनी फार्मास्युटिकल मधली आहे आणि मध्ये जी गोष्ट फॉर्म्युलेशन्स असतं ती ही कंपनी मुख्यत्वे करते आणि महत्वाची गोष्ट ह्या कंपनीचा मागील इतिहास खूप छान आहे टेक्निकली म्हणजे कंपनीनं खूप छान परफॉर्म करून दाखवलेला आहे तसेच इंडियाच्या बाहेर पण ह्या कंपनीचा बिझनेस आहे म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया इथे नोवा फार्मास्युटिकल्स या नावाने ही कंपनी कार्यरत आहे भारतामध्ये हि जे काम मार्क्सन्स फार्मा या नावाने चालतं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये येथे मार्केट कॅप आहे पाच हजार दोनशे कोटी फेस व्हॅल्यू आहे एक डेप्ट आहे एकशे सत्तावीस एक सॉरी एकशे तेवीस कोटी डेप टू इक्विटी रेशो आहे झिरो पॉईंट झिरो सेवन ओके म्हणजे खूप सारा कमी आहे स्टॉकचा पी आहे एकोणीस पॉईंट दोन इंडस्ट्रीय पी आहे बत्तीस पॉईंट तीन म्हणजे सध्या तो थोडा अंडर व्हॅल्यूड आहे असे आपण याच्यामध्ये बोलू शकतो कंपाऊंडेड सेल्स जो आहे तो पंधरा टक्के मागच्या पाच वर्षाचा आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती बावन्न टक्क्याची आहे विच इज व्हेरी व्हेरी गुड साईन ओके okay? याच्यानंतर ना मित्रांनो आपण आणखी महत्वाचा स्टॉक बघूया कारण ह्या दहा मधले हे सगळे आम्ही शोधून काढलेले स्टॉक्स आहेत याच्यामध्ये आणखी एक स्टॉक आहे भारत डायनामिक्स लिमिटेड मित्रांनो भारत डायनामिक्स डायनामिक्स ही जी कंपनी आहे ना ती काय काम करते माहिती तुम्हाला विपन्स बनवायचं काम करते आणि त्यातल्या त्यात ही भारत सरकारची कंपनी आहे आणि त्यातल्या त्यात हिचं मुख्य काम काय माहिती आहे गायडेड मिसाईल्स तयार करणे म्हणजे एकदा टार्गेट डिसाईड केलं की तिथे जाऊन ब्लास्ट करणे जे अशा मिसाईल असतात ती ही कंपनी बनवते ओके इंडियामध्ये पण ती कंपनी आपल्या गव्हर्नमेंटसाठी बनवते प्लस काही कंपनी तिचा जो प्रोडक्ट्स आहेत ते एक्सपोर्ट पण करत असते याच्यामध्ये मित्रांनो इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये येते ही मार्केट कॅप एकोणीस हजार तीनशे बावीस कोटी रुपये फेस व्हॅल्यू आहे दहा डेप्ट आहे कंपनीवर चार हजार चार कोटी म्हणजे चार पॉईंट एकोणपन्नास कोटी डेप्ट टू रेशो झिरो म्हणजे ऑलमोस्ट डेप्ट फ्री कंपनी आहे ओके स्टॉक टू पीई रेशो आहे पंचेचाळीस पॉइंट चार इंडस्ट्रीयल पी .E. आहे छत्तीस पॉईंट तीन ओके okay? म्हणजे नॉर्मल तो तुम्हाला वरच्या लेवलला आहे चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे कंपनीचा नऊ टक्के आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे तो दोन टक्के कारण थोडा करेक्शन फेजमध्ये होता त्यामुळे ह्याचा थोडा प्रॉफिट त्याच्यामध्ये डाऊन आहे किंवा कमी झालेला आहे परंतु तुम्ही ह्याचा उत्तम अभ्यास करा आणि नक्कीच याच्यामधून तुम्हाला काही काही चांगल्या गोष्टी समजायला सोपं जाईल मित्रांनो त्याच्या पुढची स्टॉक आहे कोटक महिंद्रा बँक ओके आणि मी जे स्टॉकची नावं सांगतो ते लिहून घ्यायचे प्रत्येकाने लक्षात नाही ठेवायचं लक्षात ठेवलं हो की कधी कधी विसरून जातो आपण कोटक महिंद्रा बँक आता भारतामधल्या टॉप फाईव्ह प्रायव्हेट बँकांची नावं जर तुम्हाला विचारली तर त्याच्यामध्ये कोटक महिंद्रा बँक येतोच येतो उदय कोटक प्रवर्तित ही बँक आहे तुम्हाला माहिती आहे रिटेल बँकिंग असेल कॉर्पोरेट बँकिंग असेल इन्शुरन्स असेल अगदी कार लोन असेल होम लोन असेल कुठल्याही प्रकारचं लोन इन्शुरन्स असेल म्युच्युअल फंड असेल ह्या सगळ्यामध्ये ह्याचा काम चालतं अशी एक उत्तम प्रकारची बँक आहे बऱ्याच दिवसापासून कन्सल्टेशन फेजमध्ये ओके इंडस्ट्री येते बँकिंग प्रायव्हेट बँकिंग इंडस्ट्री येते मार्केट कॅप आहे तीन लाख सेहेचाळीस हजार से सातशे पंच्याऐंशी कोटी ओके एक लार्ज कॅप कंपनी आहे फेस व्हॅल्यू येते पाच डेप्ट आहे चार लाख अठरा हजार तीनशे सात कोटी डेप्टू रेशो आहे तीन पॉईंट बहात्तर परंतु बँकिंग इंडस्ट्रीचा डेप टू इक्विटी रेशो हा वेगळा असतो ऍज कम्पेअर करता इतर इंडस्ट्रीचा ओके तर त्याचा थोडा तिथे तुम्ही अभ्यास करायचा आहे याच्यानंतर असतो स्टॉकचा पी आहे वीस पॉईंट दोन इंडस्ट्रीय पी आहे अकरा पॉईंट नऊ कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे मागच्या पाच वर्षाची अकरा टक्के आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे एकोणीस टक्के याच्यामध्ये जी एक चांगली गोष्ट आहे कंपनीसाठी किंवा बँकेसाठी आपण बोलू शकतो मित्रांनो याच्यानंतर आणखीन एक भक्कम स्टॉक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही पण एक सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे हिचं काम काय माहिती आहे तुम्हाला तर जे पण एरोप्लेन्स आहेत किंवा हेलिकॉप्टर्स आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे कारण सर्व्हिस प्रोव्हाइड करणे म्हणजे त्याचं जे काही मेंटेनन्स काम असतं ते त्याच्यामधून पण खूप मोठे इन्कम असतात कारण हे टाईम टू टाईम करावे लागणारी गोष्ट आहे आपल्या गाड्यांप्रमाणे नसतं की आज केलं उद्यानंतर विचार करू इथे सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम असतात म्हणजे कंपनीसाठी मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचं जे काही सब सर्विस असतं या दोन्हीमधून पण चांगला इन्कम येत असतो आता याच्यामध्ये इंडस्ट्री इंजिनिअरिंग इंडस्ट्री मार्केट कॅप आहे एक लाख छत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फेस व्हॅल्यू आहे पाच डेप कंपनीवर फक्त एक्कावन्न कोटी ऑलमोस्ट डेप फ्री आहे कारण तुम्हाला इथे काही इक्विटी रेशो डेप टू इक्विटी रेशो दिसणारच नाही स्टॉकचा पी आहे बावीस पॉईंट सात इंडस्ट्रीय पी आहे छत्तीस पॉईंट तीन कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे आठ टक्क्याची आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे चोवीस टक्क्याची मागच्या पाच वर्षाचा अवरेज काढला तर मित्रांनो अशा पद्धतीने ही आहे कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स ओके आणि याच्यानंतर मित्रांनो शेवटची महत्वाची कंपनी आहे टाटा इलेक्सी लिमिटेड आता ही टाटा ग्रुपची एक कंपनी आहे मित्रांनो मोस्टली ही कंपनी आहे आय टी इंडस्ट्री रिलेटेड कंप्युटरमध्ये याच्यामध्ये आपण पाहतो की सॉफ्टवेअर्स मेकिंग करणे आणि याच्यामध्ये नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीज तयार करणे हे या कंपनीचं काम आहे मोस्टली हे टेक्नॉलॉजी तयार करतात ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला <coughs> जास्तीत जास्त देण्याचं काम करतात त्याच्यानंतर ऑटोमोबाईल ऑटोमोबाईलबरोबर फार्मा इंडस्ट्री असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल अशा विविध इंडस्ट्रीला हे सॉफ्टवेअर्स तयार करतात त्यांच्या अपेक्षा ह्याच्यानु उस गरजेनुसार आणि प्रोव्हाइड करतात आणि एक लिडिंग कंपनी या आहे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट येतो इंडस्ट्री ते आय टी सॉफ्टवेअर मार्केट कॅप आहे एकावन्न हजार तीनशे पंधरा कोटी फेस व्हॅल्यू आहे दहा डेप्ट आहे कंपनीवर दोनशे सदतीस कोटी डेप्टू इक्ट्युरेशन आहे झिरो पॉईंट अकरा म्हणजे ऑलमोस्ट डेप्ट्रीच्या आहे येतो स्टॉक पी आहे पासष्ट पॉईंट चार पूर्ण इंडस्ट्रीचा म्हणजे आय टी इंडस्ट्रीचा जो इंडस्ट्रियल पी असतो तो आहे सदतीस पॉईंट नऊ कंपनीचा कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे पाच वर्षाचा अठरा टक्के आणि कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ आहे मागच्या पाच वर्षाचा सव्वीस टक्के तर मित्रांनो ही अशा पद्धतीने होती टाटा इलेक्झी तर मित्रांनो आम्ही अशा पद्धतीने हे दहा स्टॉक्स तुमच्यासाठी घेऊन आलोय याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कंपनीच्या फंडामेंटलचा अभ्यास केला कंपनीच्या टेक्निकलचा अभ्यास केला जेणेकरून असे स्टॉक्स आपल्या प्रत्येकाकडे पाहिजेत की जे आपलं आयुष्य बदलून टाकू शकतात एक उंच लेवलला घेऊन जाऊ शकतात परंतु तुम्हालाही याच्यामध्ये तुमचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला कुठले चांगले स्टॉक वाटतं ते शोधायचे आणि प्रत्येकाने आवर्जून कमेंट करायची की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने कमीत कमी पाच लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण त्यांनाही अशी चांगल्या कंपन्यांची माहिती होणं गरजेचं आहे कारण लोक विनाकारण कुठलेही स्टॉक घेतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आवर्जून लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा धन्यवाद